हॅलो फ्रेंड्स, मी माधुरी। भिकूज फूड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी अशी एक रेसिपी बनवणार आहे जी मुलांना खूप आवडते। मुलांनाच काय, पण आपल्यालासुद्धा खूप आवडते। जेव्हा कधी भूक लागते तेव्हा पटकन बनून काहीतरी खाण्यासाठी मॅगीचीच आठवण येते। तर प्रत्येक वेळी एका प्रकारचीच मॅगी का बनवायची? तर आज तुम्हाला जरा वेगळ्या प्रकारची अंड्याची मॅगी कशी बनवायची ते सांगणार आहे। तर चला सुरू करूयात। सर्वप्रथम एका कढईमध्ये पाणी टाकून घ्यावे। आता त्यामध्ये मॅगी टाकून घ्यावी, त्याचबरोबर एक चमचा तेल टाकून घ्यावे, म्हणजे मॅगी चिटकत नाही, सुटसुटीत राहते। 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावी व बाजूला ठेवा। आपण बाकीचा मसाला करून घेऊ। मसाला बनवायला काय साहित्य लागणार आहे ते बघूयात। एक चिरलेला छोटा टॅमॅटो, बारीक चिरलेले गाजर, बारीक चिरलेले मिरच्या, एक छोटा कांदा, शिमला मिरची अर्धी वाटी हिरवा वाटाणा आणि 2 अंडी। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यावे। तेल चांगले गरम झाले की त्यात मिरची आणि कांदा टाकून घ्यावे। कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या। मग त्यात टॅमॅटो, हिरवा वाटाणा, शिमला मिरची आणि गाजर टाकून चांगले हलवून घ्यावे। दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यावे। आता झाकण काढून थोडे हलवून घ्यावे। मग त्यामध्ये मीठ, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडा चिकन मसाला टाकून परत थोडे हलवून घ्यावे। आता त्यामध्ये 2 अंडी फोडून टाकावीत आणि मध्यम आचेवर चांगले हलवून घ्यावे। त्यात बनलेली मॅगी टाकून घ्यावी व छानपैकी हलवून मिक्स करून घ्यावी। नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर टाकून हलवून घ्यावी। आता आपली मॅगी तयार आहे। ते तुम्हीही खा आणि दुसऱ्यासोबत शेअरही करा। जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा।